राम राम मंडळी, आमची माती आमची माणसामध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला ही रान तुळस दाखवतोय. नीट बघून घ्या. ही रान तुळस, ही जी पानं, ही चमकदार पानं असते ती, आणि बी आलेत हिला, आणि सेम आपल्या तुळशीसारखी असते. हिला वासलं येतो बघा, भरपूर वास येतो. हिच्यामध्ये तीन चार जाती आहेत. सब्जा एक आहे, रान तुळस एक आहे. सब्जा वेगळा राहतो. बरेच जणांनी मला मी सब्जाचं झाड दाखवलं होतं त्यावेळेस, ते म्हणले होते की ही रान तुळस आहे. पण रान तुळस वेगळी, सब्जा वेगळा, आपली तुळस वेगळी. ज्याचं त्याचं जाग्याला ज्याचं त्याचं महत्त्व आहे, जी ती आपापल्या जाग्याला श्रेष्ठ आहे. इथं बरीच दिसते तुम्हाला रान तुळस. तर हिचा आयुर्वेदामध्ये सुद्धा वापर केला जातो मित्रांनो. ते तुम्हाला मी सांगतोय. जर का तुम्हाला खाज असेल अंगाला, खाजवत असेल, चट्ट पडला असल्याला किंवा गचकरण असेल, तर तुम्ही ह्याची पानांचा रस जर का नियमित लावताय तर तुमचं गचकरण सुद्धा बरं होण्याची क्षमता ही पानं ठेवतं. पण हे तुम्हाला नित्यनियमाने दररोज लावायचंय. कदाचित तुम्हाला 21 दिवस लागतील, 1 महिना लागल, किंवा 3 महिने सुद्धा लागू शकतील. हे आयुर्वेद आहे, उशीर लागणार. दुसरी गोष्ट म्हणजे जर का तुम्हाला मुतखडा असेल, तर मुतखड्या म्हणजे हिच्या मुळांचं जर का रस काढून जर पिताय तुम्ही, 50-50 ml जर का रस काढून ठेचून जर तुम्ही पिताय, तर मुतखड्यामध्ये सुद्धा जी तुमची तिडीक आहे, तिडीक म्हणजे जी दुखणं आहे, ती दुखणं सुद्धा ह्याने कमी येतं. आणि मुतखडा जर लहान असेल तर मुतखडा ह्याने पाडणार. तर ही अशा पद्धतीनं ही रान तुळस आहे. ही जंगलात, रानावनात कुठेही उगवून येते. पाणी जिथं कमी असेल तिथं सुद्धा ही उगवून येते. हिच्या पानांचा भरपूर असा वास येतो मित्रांनो. तर तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर जरूर लाईक करा. धन्यवाद.